नमस्कार मी आरती बोराडे हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्या सोबत एक अशी अभिनेत्री आहे जिने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे तशीच ती एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे नुकताच या अभिनेत्रीची एक वेब सिरीज तुमच्या भेटीला आली आहे आणि त्या वेब सिरीजचं नाव आहे लुटेरे यावरून तुम्हाला कळलंच असेल मी कुठल्या अभिनेत्री विषयी बोलते ती अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर आज अमृता आपल्या सोबत आहे आणि आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत अमृता तुझं सगळ्यात पहिले हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये स्वागत so <laughs> आहे थँक्यू थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी नाही आणि आता अमृताची सिरीज आली आहे लुटेरे तुम्ही हो। सगळ्यांनी पाहिलीच असेल <laughs> पण रिलीज झालेले आहेत आणि त्याच निमित्तानं गप्पा मारणार मार्क yes. अमृता माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की सध्या तुझी सिरीज खूप छान गाजतीये हंसल मेहता परत त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा जय मेहता दोघ एकत्र काम करतात आणि हंसल मेहता म्हटलं की सिरीजची चर्चा होणारच आणि त्यात तू त्या सिरीज मध्ये आहेस त्याच्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे आता रिसेंट दोन तीन एपिसोड रिलीज झाले रिलीज झालेत हो तर प्रेक्षकांना या सिरीज मध्ये काय पाहायला मिळेल काय एकतर ही इंटरनॅशनल सिरीज आहे कारण यात भारतीय ऍक्टर्स तर आहेतच पण त्याचबरोबर आफ्रिकन ऍक्टर्स सुद्धा आहेत आणि आम्ही सोमालिया हा जो काही देश आहे तो आम्ही साऊथ आफ्रिकेत चीट केला आहे आणि आमची जी फॅमिली असते विक्रांत गांधी अभिका गांधी आणि त्यांचा मुलगा तर आम्ही मोगादिशू मध्ये राहत असतो सो ही जी नावं आहेत ती माझ्यासाठी अत्यंत एलियन होती आणि मला आठवतंय मी जेव्हा मुकेश छाबरा यांच्या ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा एका वेगळ्या ऑडिशनसाठी गेले होते आणि तिकडे ना कुजबूज चालू होती की हंसल मेहताच्या इंटरनॅशनल सिरीजचं काम सुरू आहे कास्टिंग चाललंय वगैरे तर मला आठवतं की मी मुकेशला म्हटलं होतं मला याचं ऑडिशन करायचं कुठलंही पात्र असेल मी करणार आणि मुकेश म्हणाला होता अगं इट्स अ व्हेरी मेल ओरिएंटेड यु नो सिरीज आणि असं सगळं मला अन्सल सरांवर काम करायचंय तू माझं ऑडिशन घे आणि मग ते ऑडिशन घेतलं त्यांना खूप आवडलं जयला जेव्हा मी नंतर भेटले तेव्हा हो, तो मला म्हणाला की माझ्या पहिल्या तीन चॉईसेस पैकी तू एक होतीस आणि मला खूप मजा आली यु नो तुझं ऑडिशन बघायला आणि या पद्धतीने मी ते ऑडिशन असं हिसकावून घेतलं मागून घेतलं आणि त्यांच्या टीममध्ये सामील झाले आणि खरं सांगायचं तर लुटेरीचे पहिले दोन एपिसोड झालेत खूप छान रिव्ह्यूज आहेत माझे सगळे फ्रेंड्स बघत आहेत आणि डिझनी प्लस हॉटस्टार वरती ही वेब सिरीज आली आहे आणि जसं आहे म्हणजे ते की यु नो एक शिपचं हायजॅकिंग होतं तर ते ना त्याला एक पेस आहे या संपूर्ण सिरीजला सो ती पेस लोकांना खूप आवडते आणि अर्थात माझा आणि विवेक गॉम्बर यांची केमिस्ट्री लोकांना आवडते सो छान आहे म्हणजे यु नो मला असं वाटतं की आपण ज्या गोष्टींसाठी थांबतो आणि ती जेव्हा इतक्या छान प्रकारे रिसीव्ह होतात तेव्हा आनंद होतो म्हणजे एकंदरीत बघायला गेला तर तू डेस्परेट होते नाही मलाच करायचं मी करणार मी म्हणजे तुला सांगू मी खूप मॅनिफेस्ट केलं की मला हंसल सरांबरोबर काम करायचं तेव्हा अर्थात मला माहिती नव्हतं की जय मेहता डिरेक्ट करणार होते पण त्याची ही डिरेक्टोरियल डेब्यू आहे आणि मजा आली ग मला खूप त्या संपूर्ण युनिट बरोबर त्या कास्ट अँड क्रू बरोबर काम करून